मेहकर येथील सायकल द्वारे वाशिम ते लालबागचा प्रवास करून युवकांचा प्रदूषण मुक्तीचा व रक्तदानाचा संदेश. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या पाहता प्रदूषण मुक्तीचा व रक्तदानाचा संदेश घेऊन वाशिम ते लालबाग असा 600 किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. वाशिमच्या 3 युवकांनी 16 सप्टेंबर पासून सायकल प्रवास सुरू केलेले हे युवक हा संदेश घेऊन सलग 3 वर्षापासून मुंबई येथील लालबाग येथे पोहोचत आहे. आजच्या डिजिटल युगात वाढत्या आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. या समस्या पाहता आज शाश्वत मूल्य जपण्याची गरज असून त्यासाठीच प्रदूषण मुक्ती काळाची गरज बनली आहे. हा संदेश घेऊन वाशिम येथील नारायण व्यास, अक्षय हजारे, महेश ढोंगडे या 3 युवकांनी ही सायकल स्वारी मोरिया ब्लड ग्रुपच्या सहकार्याने सुरू केली आहे. या सायकल मध्ये प्रतिदिन 200 किलोमीटरचा प्रवास करणार असून औरंगाबाद व राळेगण सिद्धी या 2 ठिकाणी हे युवक मुक्काम करणार आहेत. राळेगण सिद्धी येथे हे युवक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आपला पुढील प्रवास करणार आहेत. 18 सप्टेंबरला लालबाग येथे पोहोचल्यानंतर ते या जागृती अभियानाचा समारोप करणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे गावोगावी स्वागत होत आहे. त्यांची ही सायकल स्वारी मेहकर येथे आल्यानंतर देऊळगाव माळी येथील डॉक्टर गजानन घेतले व त्यांच्या पत्नी राष्ट्रीय सायकलपटू सौ अलका घेतले यांनी त्यांची मेहकर बायपासवर शाल श्रीफळ देऊन आणि अल्पोपहार देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आम्ही वाशिम सायकल स्वार व मोरिया ब्लड डोनर तर्फे वाशिमवरून सायकल यादी सुरू केलेली आहे. हा सायकल प्रवास वाशिम ते लालबाग असं 600 किलोमीटरचा आहे. यामध्ये आम्ही रक्तदान करा, पेट्रोल वाचवा, प्रदूषणमुक्त भारत करा, झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देत चाललो आहे. तर आम्ही दरवर्षी ही मोहीम आम्ही राबवतो आणि दरवर्षी आम्ही गणपती या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आम्ही निघत असतो. 3 दिवस हा 600 किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण करणार आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा.